राम राम मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चौगावाकडचे चॅनल. तर मंडळी, आज आपण बघणार आहे सुक्का बोंबील. तर त्यासाठी आपण हे तीन बोंबील घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हा फाईन चॉप कांदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर नाही 6-7 पाकळ्या आपल्या लसणाच्या आहेत. हळद आहे, घाटी मसाला आहे आणि मीठ आहे आणि तेल आपल्याला लागणार आहे थोडंसं. तर हे सर्व साहित्य आपण आज आपल्या सुक्या बोंबलासाठी आपण घेतलेलं आहे. तर मंडळी, सर्वात प्रथम आपण हे जे बोंबील आहेत ते भाजून घेऊया. बोंबील भाजून घेण्याचे दोन प्रकार आहेत. एक तर तुम्ही पहिले कट करा आणि तव्यावर भाजून घ्या, किंवा डायरेक्ट गॅसवरती भाजून घेऊयात. तर आता आपण जो दुसरा प्रकार आहे डायरेक्ट गॅसवरती भाजण्याचा, तो बघून घेऊयात. तर हे बघा, गॅस आपण मिडियम केलेला आहे आणि त्याच्यावरती असे बोंबील आपण भाजून घेत आहे. जास्त गरपवायचे नाहीत, व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर मंडळी, हे बघा, असा बोंबील आपण भाजून घेतलेला आहे. असे बोंबील आपल्याला तिन्ही पण भाजून घ्यायचे आहेत. तर मंडळी, हे बघा, असे आपण हे तिन्ही पण बोंबील भाजून घेतलेले आहेत. आता जो हा भाग दिसतोय मुंडक्याचा, तो कट करून घ्यायचा आहे. आणि शेपटीचा भाग आहे तो या बोंबलांचा कट करून घ्यायचा आहे. आणि प्लस हे मधून जे त्यांचे शेल आहेत, हे असे, हे पण काढून घ्यायचे आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने हे साफ करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर हे बघा मंडळी, आपण तिन्ही पण बोंबील असे स्वच्छ करून घेतले आहेत. आता याचे आपण छोटे छोटे कट करून घेऊयात. तर मंडळी, हे बघा, आता आपण असे कट करून घेतले आहेत बोंबलांचे. आता याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे 1-4 मिनटासाठी. तर आता आपण पाणी घेतलं आहे, थंडच पाणी आहे. त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे, असं धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे 4-5 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता हे असंच आपल्याला 1-5 मिनटं ठेवून घ्यायचं. तर मंडळी, आता आपण कढई ठेवले, कढईमध्ये तेल टाकायचं आहे. कढईमध्ये तेल टाकलं आहे, कढई गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि लसूण टाकायचं आहे. आता तेल गरम झालं आहे, ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा लसूण टाकायचं आहे आणि थोडंसं आपण चालवून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर ना आपण कांदा टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये. ज्यावेळेला आपण बोंबलाचं सुक्कं बनवत असतो त्यावेळेला कांदा आणि तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे. तर मंडळी, सॉरी, मग अशी साहित्यामध्ये टोमॅटो चिरून घेतले होते पण ते दाखवायचे राहिले. तर आता आपण कांदा आणि लसूण टाकलेलं आहे तेलामध्ये, आता आपण टोमॅटो टाकून घेणार आहे. आपण कांदा आणि लसूण मस्तपैकी भाजलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकलेले आहे. आता हे पण चांगलं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपण हा टोमॅटो शिजण्यासाठी 1-4 मिनटं झाकण ठेवून घेऊयात. म्हणजे आता 3 मिनटं झालेली आहेत, आता आपण झाकण काढत आहे. बघा, टोमॅटो कसा मस्तपैकी शिजलेला आहे. वा, आता याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात. आता चटणी टाकून घेऊयात, जो घाटी मसाला आहे आपला तो, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा मंडळी, कसं मस्तपैकी तयार झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये जे आपले बोंबील आहेत ते टाकायचे आहेत. आता हे पण चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्याबरोबर. अशा पद्धतीने आपला सुक्का बोंबील तयार होत आहे. आणि ही पूर्णपणे गावची पद्धत आहे. जर तुम्हाला अशा रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करा आणि शेजारची जी बेल आयकॉनची घंटा आहे ती पण दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते. तर आता आपण बोंबील टाकून झालं आहे, आता याच्यावरती आपल्याला अजून एक 4 ते 5 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. मंडळी कम्प्लीट 4 मिनटं झालेत, आता आपण बघून घेऊयात की आपला बोंबील व्यवस्थित तयार झाला आहे की नाही. वाव, वास तर मस्त पैकी कुठला आहे, असला भारी वास येतोय ना काय विचारायचं नका. हे बघा असा बोंबील आपला मस्त पैकी तयार झालेला आहे. वाव, तर हे बघा मंडळी कसा मस्तपैकी आपला बोंबील सुका तयार झालेला आहे. वाव, तर आता आपण चलायला बाहेर काढून घेऊया आणि गार्निशिंग करूया. तर हे बघा मंडळी कसा सुका बोंबील आपला मस्तपैकी तयार झालेला आहे. जर याच्यामध्ये मसाला जास्त असेल तुमचा, म्हणजे कांदा आणि टोमॅटो जर जास्त असेल थोडा, तर अजून खूप मस्त लागतो. हे बघा कसा मस्तपैकी तयार झालेला आहे बोंबील. जर तुम्हाला ची रेसिपी आपली आवडली असेल तर नक्कीच आपल्या चौगावकरची चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा की आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते. चला तर मग भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा आणि खूप सारं खात राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.